A very good morning to my dear students. Once again, I welcome you in my video lecture. Yesterday, I have sent a PDF on the group. That PDF was about the COP and Anthem. That is 1.3. The lesson already we have discussed. The PDF is one kind of a guideline to you to how to solve a questions, or it shows the question paper pattern. I hope you might have it wrote it down in your books. So today we will discuss one by one. Okay, the first chapter or the first point we are going to discuss about the summary of the lesson. The second, the question paper pattern, and third one, a modern or one exercise for you. Chala baga. आता समरी बघायची झाली तर पहिल्यांदा आपण काय बघूया, फेल्ड अटेम्प्ट्स टू गेट अरेस्टेड. आपण पाहिलं की हा जो सोपी दिसतो आहे आपल्यासमोर, त्या सोपीला काय करायचं आहे, स्वतःला अरेस्ट करून घ्यायचं आहे. आणि अरेस्ट करून घेण्यासाठी ही हॅज ट्राईड नियर अबाउट 4 to 5 वेज अँड ऑल द वेज ही हॅज फेल्ड. बघा, फर्स्ट वन, ही वॉन्ट्स टू ईट डिलिशियस फूड विदाऊट पेईंग एनिथिंग. पहिली गोष्ट त्याला करायची होती पैसे न देता रेस्टॉरंटमध्ये चविष्ट जेवण जेवायचं होतं. आपण पाहिलं रोस्टेड डक त्याला घ्यायचा होता, बॉटल ऑफ वाईन घ्यायची होती, सिगार घ्यायचं होतं, पण ह्या सगळ्याचे पैसे त्याच्याकडे नव्हते. दुसरं, ब्रेक्स शॉपिंग ग्लास विंडो बाय थ्रोईंग अ स्टोन. एका दुकानाची त्यानं काच फोडली की जेणेकरून काय होईल, त्याला अटक होईल, ही मे बी अरेस्ट. तिसरं बघा, इट्स फूड ॲट अ रेस्टॉरंट अँड डिक्लेअर्स दॅट ही हॅड नो मनी. त्याचा तिसरा अटेम्प्ट होता, एका रेस्टॉरंटमध्ये जातो, दॅट वॉज अ कॉमन रेस्टॉरंट, अँड ही हॅज गॉन ओवर देअर अँड ही हॅड अ फूड इन दॅट रेस्टॉरंट, बट द पॉइंट इज दॅट ही हॅड नो मनी. ही डिक्लेअर, he called the waiter and told him it's your time to go and call the police. ata kay ahe ki ata tu ghari ja, tu kay kar, tu polisana bolav, karan he je paise ahet tya jevan je jevlela ahe tya jevnache paise mi devu shakat nahi, so you just go and call the cops. Okay, third attempt. Fourth baga, else at a policeman behaves disorderly. पोलिसावरती ओरडतोय तो, रस्त्यावरती नंगा नाच करतोय, नाचतोय, वेडेवाकडे हावभाव त्याच्या चाललेले. पाचवा अटेम्प्ट, स्टील्स अ सिल्क अम्ब्रेला. आणि पाचवा शेवटी अटेम्प्ट आहे, त्यानं छत्री चोरलेली आहे वाळून. बरोबर, छत्री चोरलेली तुम्हाला पाहायला मिळेल. आता हे सगळे जर अटेम्प्ट्स आपण पाहिले, बघा तिथे 1, 2, 3, 4 आणि 5, हे पाचही अटेम्प्ट आपल्याला काय सांगतात की द सोपी हॅज फेल्ड टू गेट अरेस्टेड. स्वतःला अरेस्ट करून घेण्यामध्ये सोपी हिथं फेल झालेला आहे. ठीक आहे, पहिला. आता दुसरं बघा, सेकंड, थिंकिंग, तो काय विचार करतो बघा. वेन आता ह्या चित्रात तुम्हाला दिसत, वेन ही हॅज गॉन टू द चर्च, त्या चर्चजवळ जातो आणि चर्चजवळ बसल्यानंतर त्याला काय येतं, एक प्रार्थना ऐकू येत, अतिशय सुंदर, अतिशय मंजूळ अशी काय आहे तिथं प्रार्थना त्याला ऐकायला आलेली आहे.
आणि प्रार्थना ऐकल्यानंतर त्याच्या मनात विचार येतात, तो विचार करायला सुरुवात करतो. ही स्टार्ट्स थिंकिंग इट वॉज हिज पास्ट. बघा, ही हॅज अ मदर, ही हॅज हाऊस, ॲम्बिशन्स, फ्रेंड्स अँड क्लिअर थॉट्स. त्याचा भूतकाळ कसा होता बघा, त्याच्याजवळ कुटुंब होतं, आई होती, त्यानंतर एक त्याचं सुंदर असं घर होतं, त्याच्यासुद्धा ॲम्बिशन्स होत्या, त्याचंसुद्धा गोल होतं, ध्येय होतं, त्याचेसुद्धा मित्र होते आणि त्याचे विचार अतिशय स्वच्छ असे त्याचे विचार होते. बरोबर आहे, हे झालं भूतकाळ. त्याचा आज काय बघा, प्रेझेंट डिग्रेडेड डेज, खूप वाईट हालत झाली त्याची. त्याचं चित्र, त्याचा जो पेहराव तुम्ही पाहिला, अतिशय वाईट आहे बळानं, डिग्रेडेड. त्याचे दिवस खूप वाईट आले आहेत. अनवर्दी डिझायर्स, डिझायर्स इच्छा, काय इच्छा आहे बघा त्याची, त्याची इच्छा अटक करून घेणं शक्य आहे का बळानो? अटक करून घेणं चांगल्या व्यक्तीचं लक्षण आहे का? नाही. यू कॉनॉट, यू कांट गेट युअर सेल्फ अरेस्टेड. तुम्ही क्रिमिनल असाल, इफ यू आर क्रिमिनल, इवन अ क्रिमिनल कांट थिंक टू गेट टू बी अरेस्टेड. एखाद्या कैद्याला किंवा एखाद्या गुन्हेगारालासुद्धा वाटत नाही की पोलिसांनी मला पकडावं, पोलीस यावेत आणि मला पकडावेत आणि तुरुंगात टाकावेत असं त्यांनासुद्धा वाटत नाही. पण इथं आपला सोपी मात्र बघा, सोपी मात्र स्वतःला अटक करून घ्यायचा त्याच्या मनात विचार आहे. किती वाईट विचार आहे बाळा. ही थिंक्स ही हॅज अ पुअर डिझायर, डेड होप्स, त्याच्या आशा सगळ्या मेलेत. त्याला दरदर फिरावं लागते थंडीपासून बचाव करून घेण्यासाठी, त्याच्याजवळ राहण्याचं ठिकाणसुद्धा नाही आहे. अँड बेस्ट मोटिव्स नाही, त्याची इच्छाच नाही आहेत, मोटिव्हजच नाही आहेत. खूप वाईट दिवस आले आहेत बिचाऱ्यावरती. पण ज्यावेळी तो ह्या चर्चजवळ येतो, चर्चजवळ आल्यानंतर मात्र त्याचे सगळे विचार इथं थांबतात, सगळे विचार इथं संपतात आणि त्याचं मनपरिवर्तन होतं, त्याच्या विचारात बदल होतो आणि त्याचं मन पवित्र बनतं आणि मग भविष्याविषयी विचार करतो आहे. ही थिंक्स अबाउट द फ्युचर, कॉन्कर एवेल. माझ्यासमोर काय दुष्टचक्र आहे, त्या प्रत्येकावरती मला विजय मिळवायचा आहे, विजय मिळवायचा आहे. दुष्टचक्र, त्याचे वाईट विचार, ॲक्सेप्ट अ जॉब ऑफ अ ड्रायव्हर आणि मग शेवटी त्याला ठरवतो. आता तिथं एक ड्रायव्हरची एक नोकरी मला आली होती आणि ती मी काय पकडणार आहे, ड्रायव्हर म्हणून मी आता काम करायचं ठरवणार आहे. हे त्याचे मन परिवर्तन आहे. सुरुवातीला बघा, बिफोर ही वॉज थिंकिंग टू बी अरेस्टेड, टू बी गेट अरेस्टेड, अँड नाव ही थिंक्स टू वर्क टू गेट अ गुड जॉब. आणि आज जॉब घेतो आहे. हे सगळं त्याचं मन परिवर्तन झालं आहे बाळांनो. पण आत्ता बघा, त्याला पनिशमेंट मिळालेले. का बरं पनिशमेंट मिळाले? इथं दिसते तुम्हाला, देर आर थ्री पिक्चर्स. ही वॉज सिटिंग ऑन अ क्वाईट बेंच अँड द पोलिसमॅन कम्स टू हिम अँड आस्क्स, वाय आर यू सिटिंग ओवर हियर? तू इथं का बसलेला आहेस? व्हॉट इज द पर्पज ऑफ सिटिंग ओवर हियर? व्हॉट इज द पर्पज ऑफ सिटिंग ओवर हियर? तू इथं का थांबला आहेस? त्याच्या मागचं इंटेन्शन काय आहे? व्हॉट इज द इंटेन्शन बिहाइंड युअर सिटिंग? असं विचारलं. येस येस, नथिंग, काय नाही, असंच बसलो आहे. पण तुम्ही असंच शांत बसलेलो आहे आणि असं म्हटल्या पोलिसानं काय केलं आहे, त्याला अटक केलेली आहे आणि मॅजिस्ट्रेट समोर, जज समोर नेऊन उभा केलं आहे. बरोबर, द सेकंड पिक्चर टेल्स यू. आणि जजनं काय सांगितलेलं आहे, त्याला शिक्षा दिलेली आहे. ही वॉज पनिश्ड फॉर थ्री मंथ्स आयलंड, थ्री मंथ्स जेल इन टू आयलंड. त्याचं जे पहिलं स्वप्न होतं ते काय, जेलमध्ये जाणं, ते आता इथं पूर्ण झालेलं आहे बाळांनो. म्हणजे बघा, या सोपीची काय अवस्था झाली. सुरुवातीला त्याला जेलमध्ये जायचं होतं पण कोणी घेऊन जात नव्हतं. त्यानं छत्री चोरली, फुकट जेवला, काय काय त्यानं प्रयत्न केले पण त्याला जेलमध्ये नेलं नाही. रस्त्यावरती नंगानाश केला त्यानं, पण याचा काही उपयोग नाही. पण ज्यावेळी तो शांत बसला आणि याचं काम करायचं ठरवतो, त्यावेळी मात्र पोलीस येतो आणि त्याला तिथं काय नेतो, त्याला शिक्षा इथं केलेली तुम्हाला पाहायला मिळेल. आणि म्हणून मॅन पर्पजेस, गॉड डिस्पोजेस म्हटलेलं आहे. देव देतो आणि कर्म नेतं, अशीच म्हणायची वेळ इथं आलेली आहे बाळांनो.
मैन परपजेस गॉड डिस्पोजेस. जे बघा देवानं दिले तुम्हाला आणि कर्म तुमचं घेऊन गेलेलं आहे सगळंच. अशी वाईट खूप अवस्था झालेली आहे. मॅन परपजेस गॉड डिस्पोजेस. ओके, तर इट वॉज जस्ट अ समरी. ही आत्ता आपण काय पाहिली, समरी पाहिली. आणि मग आत्ता आपण काय पाहणार आहोत, तर क्वेश्चन्स पाहणार आहोत. क्वेश्चन्स कशा पद्धतीनं तिथं विचारले जाणार आहेत, दॅट वी विल डिस्कस इन टुमॉरोज लेक्चर. उद्याच्या तासाला आपण काय पाहणार आहोत, हे क्वेश्चन्स पाहणार आहोत. ठीक आहे, वी विल स्टॉप ओव्हर हियर. थँक्यू.